एक प्रेमात तपस्येला बसलेली नागिन आहे। हिचा प्रेमी 200 वर्षापूर्वी मरण पावलेला आहे, परंतु ही प्रेम दिवानी अजूनही अशी आशा ठेवून आहे की आपला प्रेमी आपल्याला भेटायला येणारच। या प्रेम दिवानीला कोण सांगणार की तो पुन्हा नागाच्या जन्मात कसा येईल। ही दुखी यारी कोणाचा एकही शब्द ऐकायला तयार नाही। हिची तपस्या पाहून सगळे पीर औलिया साधू संत परमात्मा विचारात पडलेले आहेत। हिचे प्रेम हिला कसे मिळणार, परंतु हिची अशी अवस्था बघून सगळ्यांना दया येत आहे। मी सुद्धा परमात्माला विनंती करेल, प्रार्थना करेल, हिचा प्रेमी हिला लवकर मिळावा, हिच्या प्रियकराची भेट करून द्या। या दुखी यारीची जास्त परीक्षा घेऊ नका, जी परीक्षा। अरे देवा, अजूनही किती तमाशा बघशील, माझी तपस्या पाहून तुझं मन नाही भरलं का? तू तर मोठा दाता आहेस, ह्या जगाला सर्व काही देतोस, परंतु माझ्यासाठी का लपून बसलास? 200 वर्षापासून मी तुझी तपस्या करते आणि फक्त माझं प्रेम मी मागते तुला। तुला माझ्या प्रेमिकाला पाठवच लागेल, नाहीतर माझ्या तपस्यामुळे आकाश फाटेल, धरती दुभंगेल आणि सर्व नाश होईल। देवा तू माझं ऐक, मी 200 वर्ष तपस्या करू शकते तर या धरतीचा नाश सुद्धा करू शकते। थांब, असं काही करू नको। आज मी तुझ्या तपस्येने प्रसन्न झालो आहे। तुझा प्रेमी तुला परत करण्याचे वचन देतो। एखाद्या गावच्या बाजूला एक गोड रिंगण पाठ, त्या गावात एखादा इमानदार साधा बोळा, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवणारा व्यक्ती जर तुझ्या रेषेत येईल, तोच तुझा प्रेमिक होणार, तोच तुझा प्रेमिक होणार, तोच तुझा प्रेमिक होणार, तोच तुझा प्रेमिक। अर्थात मी नक्कीच एखाद्या गावामध्ये गोल रिंगण पाडे, त्याच रिंगण मध्ये माझा प्रेमी येणार। देवा तू माझ्या मनात वाऱ्या संगे गाव डोगे, वाऱ्या संगे गाव डोगे, प्रेमाची मंजुळ गाणी। मी बनलो तुझा राजा, तू बनली माझी राणी। मी बनलो तुझा राजा, तू बनली माझी राणी। एक दुसऱ्याचा बाबा, किती वेळ झाला, मी कुठं होतो, मला चक्कर आल्यासारखं वाटलं। देवा तुझे उपकार मी कसे फेडू, तू मला माझा 200 वर्षापूर्वीचा प्रेमी दिला, आज मला या जगात सर्वात जास्त आनंद झाला। तुझी लीला अपरंपार आहे देवा, तुझी लीला अपरंपार आहे।